केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व संरक्षण विधेयक धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे असून या विधेयकावर सरकारने पुनर्विचार करून रद्द करावा. या मागणीसाठी उमरखेड मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नागरी दुरुस्ती या विधेयकात विशिष्ट समाजावर अन्याय होत असल्याचा ठपका ठेवत अनेकांनी या विधेयकावर विरोध दर्शविला आहे. केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने आज 20 डिसेंबर रोजी धरणे आंदोलनाचे आयोजन उपविभागीय कार्यालय प्रांगणात करण्यात आले होते. केंद्र शासनाने संविधान मध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ठपका ठेवत हा अन्याय सहन केला जाणार नाही. आम्ही या देशाचे मूळ नागरिक आहोत, आम्ही या देशाचे मालक आहोत, शरणार्थी नाही, असे यावेळी आपल्या मार्गदर्शनातून अनेकांनी भावना व्यक्त केल्या. शिवाय सदर विधेयक रद्द केल्याशिवाय शांत बसणार नसून वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन, जेलभरो आंदोलन करण्याची देखील तयारी आहेच. कुठल्या जाती धर्मात जातीयवाद धर्मवाद शिकविला जात नाही. काही सत्ताधारी आपल्या मताच्या स्वार्थाकरिता हा कुटील डाव रचत असून न्याय व्यवस्था देखील यांनी दबावाखाली ठेवणे सुरू केले असल्याचे यावेळी मत मांडण्यात आले. रात्री अपरात्री न्यायालय उघडल्या जात असल्याचा उल्लेख देखील यावेळी करण्यात आला. हा अधिनियम पारित करून देशवासियांवर अन्याय केला असून देशविघातक कृत्याशी आम्ही कदापि सहमत राहणार नाही. सत्ताधाऱ्याचे मनसुबे उधळून लावणार असून सर्वत्र लोकशाही मार्गाने आंदोलन करून कुणालाही आपल्यावर दोष देण्याच्या संधी देऊ नका, असे आवाहन यावेळी झालेल्या अनेक मार्गदर्शनातून करण्यात आले. या धरणे आंदोलनादरम्यान शहरात दुसरीकडे मात्र पुसद लातूर या बसवर अज्ञात टोळक्याने रॉडने हल्ला करून सर्व काचा फोडल्यात. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून यामध्ये काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या धरणे आंदोलनाचे आयोजन बहुजन क्रांती मोर्चा, मुत्तहिदा महाज कमिटी सह अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी केले तर वकील संघ, पुरोगामी युवा ब्रिगेड, गोर सेना यांच्यासह अनेकांनी आंदोलनास पाठिंबा दिला.